रसिका, तुझं नाव रसिका आहे आणि गाण्याचा विषय आहे. कोणी चिडवलंय का रसिकाच्या लग्नात गाण्यावरून? अजून तरी नाही. हे सेटवर व्हायला नको प्लीज. तुम्ही कोणी इंटरव्ह्यू बघत असाल कलर्स वाले, नका हे काहीच लक्षात ठेव. ओके, लेट्स अपवाद आहे म्हणजे ही रसिका याला. सो हो, आता कोणी चिडवणार नाही. हो नाही, बॅकस्टेज झालंय, ऑन सेट नाही झालंय. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. सूर नवा ध्यास नावाचा नवीन पर्व येत आहे आणि आपल्यासोबत नवी कोरी अँकर आहे त्याची. सगळ्यात आधी कशी आहेस, कसं आहे फिलिंग? काय, खूप छान. मला फारच मज्जा येते आणि फार छान वाटतंय. दिस इज अ व्हेरी रेप्युटेड शो आणि मला फार छान वाटतंय की मी या शोचा भाग आहे. आणि आम्ही आज आलो आहे कॉलेजमध्ये. सो रसिका कॉलेजचा क्राऊड आहे. सर, तुला तुझ्या कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या का? तू कशी होतीस कॉलेजमध्ये? अशी मुलांची लाईन बिन लागायची किंवा तू पण अशी स्पर्धेत भाग वगैरे घ्यायचीस? लाईच्या लाईन लागायचीच, ते शाळेतही लागायची, कॉलेजमध्ये लागायची. पण दॅट इज लाईक अ पार्ट फ्रॉम व्हॉट एव्हर वी आर डुईंग राईट नाऊ. सो पण हा, मला आठवतंय की माझ्या शाळेत पण अशी एक कॉम्पिटिशन झाली होती की जिथे वी हॅड टू कम अँड परफॉर्म. सो मला ते दिवस सगळे आठवत आहेत. आय गेस दी युथ आयकॉन अशी नावाची काहीतरी ती होती स्पर्धा. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं माझ्या कॉलेजमध्ये असताना. आणि कधी नव्हे तुम्ही कॉलेजमध्ये होते का? मी कधीच जायचं नाही कॉलेजमध्ये. बट इट वॉज सच अ फन कॉम्पिटिशन. आणि आता हे सगळे स्पर्धक इकडे येत आहेत आणि परफॉर्म करतायत. मला इतकं छान वाटतंय कारण मला ते खूप जास्त रिलेट होतंय की ते इथे येऊन परफॉर्म करताना त्यांचे काय धाकधूक होत असणार आहे. बट खूप मजा येते मला ओव्हरऑल. तू अँकर म्हणून आहेस म्हणून आम्ही एक्सायटेड आहोतच. पण समजा तू स्पर्धक म्हणून समजा आली असतीस आणि ऑडिशन असती, तर कुठलं गाणं असतं जे तू असं तुझी व्यवस्थित जम बसलाय बाबा मी हे गाणं परफॉर्म केलं असतं, असं कुठलं गाणं? मला असं वाटतं की मी हौदूतला इम्प्रेस करण्यासाठी कांदेपोहे गाणं म्हटलं असतं माझ्या ऑडिशनला. मेबी आपली टॅगलाईन आहे आवाज तरुणाईचं अशी. तर तरुणाईमध्ये म्हणजे सळसळतं रक्त असतं, असं आपण नवीन पाऊल तरुणाईत ठेवतो. असं तुझ्या त्या सळसळत्या रक्तावाली जी फेज असते त्याच्यावर जेव्हा तू नवीन नवीन तरुणाईत असं पाऊल टाकले असं तेव्हा केली कधी? माझा प्रत्येक दिवस नवीन तरुणाईचाच असतो. सिलेक्शन झालंय माझं. अगदीच नौका असं, अगदीच कळीसारखा असं गोड गोड तीन एज. तर त्या वेळेला ते सळसळत रक्त मला फेज मध्ये तुझा असा एखादा किस्सा आहे का कॉलेजचा की तो यांच्याकडे बघून तुला तर आठवतोय की बा मी हे केलं होतं? किस्सा म्हणजे खरं तर ह्याच अशाच ऑडिशनचा जे मी गायले होते जे मी म्हणते तुम्हाला, ते मी ऍक्च्युली सुरुवात केली होती क्लासिकल पुर्या धनश्री रागातनं सुरुवात केली होती. मग मी दयाघना म्हटलं होतं आणि त्यानंतर कट्टू मी डेमी लोवाटोचं एक इंग्लिश गाणं म्हटलं होतं. मी असं एक फ्युजन मी माझं माझंच तयार केलं होतं आणि दॅट ऍक्च्युली गॉट मी सिलेक्टेड. आणि पुढे जाऊन मी ती युथ आयकॉन कॉम्पिटिशन खरं तर जिंकले. तर पण हा सगळा जो काही प्रवास आहे तो मला दिसला डोळ्यासमोर. बरं रसिका, तू जेव्हा ठरवलंस की हा बघा मी अँकरिंग करते या शो साठी आणि त्याच्यानंतर शूटिंग, सो या शूटिंग आणि तो निर्णय घेतला याच्या मधली जी फेज असते ना, त्याच्यामध्ये किती वेळा प्रॅक्टिस केलीस घरच्या घरी आरच्या समोर बघून वगैरे? हा, काय केलं? अजिबात शून्य. हो, मला कोणीही हा प्रश्न विचारला की काय तयारी केली, खरं तुम्ही काहीच तयारी नाही केली आहे ऑनेस्टली. कारण की आमच्या शोचे जे लेखक आहेत आशिष पात्रे यांच्यासोबत मी दोन वेगळे शोज केले आहेत अँकरिंगचे याआधी. सो माझ्या रायटर सोबत इतका छान कम्फर्ट झोन आहे की मला त्यांची आता लिहिण्याची पद्धत माहितीये, मला साधारण त्यांना माझ्याकडनं काय अपेक्षा आहे ते माहितीये. सो राईट नाऊ आय एम जस्ट बिंग माय सेल्फ की मी जाऊन स्टेजवर जाऊन मस्ती करते आणि ती मस्ती समोरून कॉम्प्लिमेंट होते विथ अवधूत, त्यामुळे मला फारच मजा येते. गाण्यावरचं तुझं प्रेम सगळ्यांना माहितीये, जग जाहीर आहे. तर कधी कधी आपण बघ एखादं गाणं असतं ना ते गाण्यासाठी नाही ऐकत, ती कुठली तरी एक सल्टन लिरिक साठी ऐकतो. असं एखादी आहे लिरिक जी अशी लागते बाबा हृदयाला की अशी एक आहे जी तुला खूप आवडते? बापरे बापरे, अशा तर खूप आहेत तसं म्हणायला गेलं तर. पण आत्ता बापरे जरा विचार करून सांगावा लागेल मला हे. अशा तर खूप मला असं वाटतंय हे जे गाणं आहे ना आपलं मेरे नाम तू फ्रॉम झिरो, त्याच्यामधलं सॉरी त्याच्यामधलं जे हे कडवं आहे त्या कडव्यात अशी कडव्यात अशी ओळ आहे की उलझन भी हू तेरी उलझन का हल भी हू मैं. सो ते मला इतकं गोड वाटतं आणि आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एक जण कोणीतरी असते अशी व्यक्ती की तोच कोणा असतो पण तोचही उत्तर असतो, त्याचं काहीच नाही करताय. म्हणजे जाता जाता क्युरिओसिटी म्हणून एक शेवटचा प्रश्न, रसिका तुझं नाव रसिका आहे आणि गाण्याचा विषय आहे, कोणी चिडवलंय का रसिकाच्या लग्नात गाण्यावरून? अजून तरी नाही. हे सेटवर व्हायला नको प्लीज. तुम्ही कोणी इंटरव्ह्यू बघत असाल कलर्स वाले, नका हे काहीच लक्षात ठेव. ओके, लेट्स अपवाद आहे म्हणजे ही रसिका याला. सो हो, आता कोणी चिडवणार नाही. हो नाही, बॅकस्टेज झालंय, ऑन सेट नाही झालंय. सो ऑल द बेस्ट तुला. आम्ही खूप एक्सायटेड आहोत रसिकाला ऍज अ अँकर म्हणून नव्या रूपात बघायला. सो तुझ्या नव्या जर्नीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.